सोनसाखळी चोरांची मजल थेट नागरिकांच्या घरापर्यंत कशी पोहोचली आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कल्याण इथल्या कासारहाट परिसरातल्या विठ्ठल मंदिरासमोरचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळालेलं आहे. फुटेज आपण पाहूया. तिथे राहणाऱ्या हेमलता इशवाड या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरट्यांनी त्यांच्या दारातून खेचून नेलं. मंगळसूत्र खेचताना हेमलता इशवाड यांना चोरट्यांनी अक्षरशः फरफटतही नेलेलं दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो आहोत की ती सहजतेनं त्या सोनसाखळी चोरानं ही चोरी केलेली आहे. हा सोनसाखळी चोर पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं तिथं आला तर त्याचा साथीदार बाईकवर बसून होता. या घटनेनंतर हेमलता यांच्या मुलांना चोरांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र दोन्ही चोरांनी बाईकवरून धूम ठोकली. यामुळे कल्याण डोंबिवलीतल्या सोनसाखळी चोरांवर अंकुश ठेवण्यात पोलीस कसे साफ अपयशी ठरतायत हे पुन्हा एकदा दिसून आले. पोलीस फक्त सीसीटीव्ही लावण्याचं आवाहन करतात. नागरिकांनी चौकाचौकात सीसीटीव्ही लावले पण त्यामध्ये फक्त चोरांना बघत बसायचं का असा संतप्त सवाल नागरिक करतायत. पोलीस चोरांना पकडण्यात काहीही हालचाली करत नाहीत असा ही नागरिकांचा आरोप आहे. रात्री 9 वाजताच्या टायमाला चेन स्नॅचिंग झाली. मोटरसायकलमध्ये दोघं जण आलेले, एक मोटरसायकल चालू होती आणि दुसऱ्याने चेन ओढली आणि महिला आमच्या इथून जी ती पडली रस्त्यावर पायरीवरनं आणि आम्ही ताबडतोब जाऊन पोलिसांना इंटिमेशन दिली की असं असं चेन स्नॅचिंगचा प्रकार झालेला आहे आणि आमचं फुटेज पण आमच्याकडे जे होतं त्या लगेच पोलिसांना अवेलेबल करून दिलं. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोयार यांच्याकडून. चंद्रशेखर, अगदी दारापर्यंत हे सोनसाखळी चोर येतात आणि दारातून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मंगळसूत्र खेचून घेऊन जातात. सीसीटीव्ही फुटेज असं मिळतं मात्र तरी सुद्धा चोरटे सापडत नाहीत. पोलीस पूर्ण अपयशी आहेत असं म्हणावं का? पोलीस नेमकं करतायत तरी काय? हेमाली, निश्चितच कल्याणमध्ये दिवसाला किंवा कल्याण डोंबिवली भागामध्ये दिवसाला 2 ते 3 घटना घडतायत मात्र पोलीस ठोकण्यात अपयशी ठरतायत. पोलीस हे आवाहन करतात की चौकाचौकात जे काही सामाजिक संस्था आहेत किंवा जे काही नगरसेवक आहेत त्यांनी सीसीटीव्ही लावा, त्याच्यामुळे आम्हाला चोर पकडण्यात यश येईल. मात्र चौकाचौकात सीसीटीव्ही लावूनही फक्त ते पाहणे की चोर कसे काय चोरी करतात याच्याशिवाय पोलीस काही करत नाहीयेत. कुठलेही सोनसाखळे चोर यांना कुठली दहशत नाहीये. एवढा या कासारघाट हा एवढा वर्दळीचा भाग आहे तरी पण बिनदक्कतपणे पोलीस चोर आहेत हे सोनसाखळे चोरत आहेत. हे मानी धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.